सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही युवराज राठोड यांनी गावभेट दौऱ्याप्रसंगी दिली. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांनी डोणगाव, भंडारकवठे, बाळगी, तेलगाव, साधेपूर, लवंगी, बोळकवठा या गावांमधून पदयात्रा काढली. ही गावं आजही विकासापासून वंचित राहिलेली आहेत. आता ती कसर आपण भरून काढू. दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं यावेळी युवराज राठोड यांनी सांगितलं. गावातील नागरिकांनी युवराज राठोड यांना भेटून आपली कैफियत मांडली. आज काही अपक्ष उभे आहेत, ते कोणाची बी टीम आहेत आणि कोणाच्या मदतीवर उभे आहेत याची आम्हाला जाण आहे. मात्र युवराज राठोड हे जनतेच्या भल्यासाठी निवडणूक लढवत आहेत, त्यांनाच सहकार्य करायचं असा निर्धार गावकऱ्यांनी केला. या भागाचा विकास मी करून दाखवेन असं युवराज राठोड यांनी यावेळी बोलताना सांगितलं. उमेदवार काढावी साहेबांच्या प्रचाराला काही नेते मंडळी आहे, पण त्या लोकांना कळेना की कुणाचं प्रचार करायचं, कुठल्या पक्षाच्या उमेदवाराचं करायचं का, महाविकास आघाडीचं का अपक्षाचे, त्यामुळं कन्फ्यूज आहेत लोक. 100% बॅटरीला मदत करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याची रूपरेषा मी जनमानसापर्यंत पोहोचणे, सर्वसामान्यांची व्यथा जाणणे आणि आज अगदी उत्तर तालुक्यात फिरताना असं एक निदर्शनास आलं माझ्या, सिद्धेश्वर कारखान्याने उत्तर तालुक्याचा ऊसच घेऊन गेला नाही. जरी प्रचाराला आले तर ऊसाच्या वेळेस घेऊन जाण्यासाठी म्हणून 100 वेळा चक्कर मारले. आता मतदान, आता प्रचाराला येत आहे, मत मागायला येत आहे, त्यावेळेस कुठं गेला तो, म्हणून असं प्रतिप्रश्न उमेदवाराला करत आहेत.